ये इधर है, इधर आवाज बंद करो, ये कार्ड निकाल, वीडियो कार्ड दे, आवाज बंद करो। संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी पुणे जिल्ह्यापासून सतारा जिल्ह्यामध्ये येते आहे। सतारा जिल्ह्याने सर्व विभागाने समन्वय ठेवून आणि सर्व नियोजन केलेले आहे। पाण्या संदर्भात, स्वच्छता संदर्भात, आरोग्य संदर्भात, लोकांच्या जेवण संदर्भात सर्व नियोजन केलेले आहे। आजपासून 23 पर्यंत हा पालखी सतारा जिल्ह्यात राहणार आहे आणि शक्यता अशी दर्शवली जाते की जवळपास 3.5 ते 4 लाख माऊली सतारा जिल्ह्यात आपल्या सोबत राहणार। तर सर्व माऊल्याची काळजी घेण्याची सर्व व्यवस्था जिल्हा प्रशासन सतारा करत आहे। समन्वय माऊलीचे जे प्रमुख आहे त्याच्यासोबतही आमचा कंटिन्यूअस आहे। त्याची जे काही सूचना त्यांनी दिलेली होती तेही आपण पूर्ण केलेली आहे। आणि थोडा उन्हाळ्यामुळे मी सर्व जे माऊली आहे त्याला एक आवाहन करतो की पाणी आणि हायड्रेशन ते थोडा व्यवस्थित ठेवा, जेणेकरून आरोग्य त्याचं चांगला राहील। आणि आम्ही जेवढे माऊली आमच्या जिल्ह्यात आलेले आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो। नमस्कार, आज पालखी सोहळा साताराच्या दारी आलेला आहे। 18 ते 23 तारखेपर्यंत पालखी सातारामध्ये वेगळ्या ठिकाणी मुक्काम करणार आहे। पोलिसांकडनं ह्या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे। जवळजवळ 1600 आमचे अमलदार, SRPFचे अमलदार, होमगार्ड्स, इतर अधिकारी सर्व या बंदोबस्तमध्ये लागलेले आहे आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने संपूर्ण सातारा जिल्हा वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी तयार आहे।